Bari. संध्याकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही निघालो आहोत खेकडे पकडण्यासाठी. घराच्या काहीच अंतरावर एक वाघळ आहे, त्या वाळ्यात आम्ही खेकडे पकडणार आहोत. टोटल 3 जण आहोत, मी, राजेंद्र आणि पिंट्या. पिंट्या जो आहे तो खेकडे पकडण्यात एक्सपर्ट आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडे कसे पकडले जातात आणि ते कोणत्या ठिकाणी मिळतात ते सगळं दाखवणार आहे. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुंबईत जरी पाऊस नसला पण गावी मात्र खूप पाऊस आहे. आज दुपारी कंटिन्युअसली 4 तास पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं की आज रात्री खेकडे पकडायला जायचं. खाली तर खाली बहुत बॅटरी मार केली सुरू नाही, जायचे चान्सेस आहेत त्याचे. आपण आहे आता घ्यायचा बराच गेला राहत. हा भान लागताय का एवढं वाज काढून काढून काय होणार रे दाखव. उडी आंगळा जळेल एवढं येणार नाही. ओढून बघू काठी हातानं दाबून पण जामचे म्हटलंय जायचं. नेला मापसा किती आणले दवले आहेत, 2 तुटले ना साला घालून धावून येण काय झाडं वरती पण उभं कुठं ते तू आंगळा घे काय करणार आहे आंगळ्यावर नाही होईल ना शिजवायला. तू इथे तू इथे सांगतो थोडं मोठा आहे मला. मी राहणारा मुंबईतला, त्यामुळे मला त्या ठिकाणची त्या जागेची काहीच माहिती नव्हती, त्यामुळे आम्ही 3 निघालो. जेवढा मी एक्सायटेड नव्हतो तेवढा तो पिंटा एक्सायटेड होता. तो आज संध्याकाळी 6:30 वाजल्यापासूनच आमच्या इथे येऊन बसला होता. हे बघू मला खूप आवडलं आणि माझी एक्साइटमेंट आहे ती अजून वाढली. बरोबर काय केलं सांग. किल्ल असतं पोटात, किल्लो गाळून टाकायचं ते परत मोठी होतात. काय नाही पण मारला आय हो केवढा मोठा तरी तिथंच भुसवलास ना तू बरोबर होईल उदक शिजवायला ना चांगला होता रे. शिंगातच जाय काठी घुसली त्याच्या ना
बारीकस मगरे मोठा होईल ना काय झालं एवढं सिलेंडर आहे भारी कशाला घेतोस ती असं चांगली ती ऐक ना मिळेल त्यांच्या बघ तोंड आहे ऐकली चांगली. रात्रीच्या काळोखात आणि चंद्राच्या उजेडात आम्ही वाट काढत काढत पुढे निघालो. जसा मला कळकळ आवाज आला तसं मला समजलं की आता आपण वाळाजवळ पोहोचलो. मला वाटलं मी यायलाय काय आहे घावला तिकडे म्हणजे आपलं हरला मी आमच्या बाबा एवढे खेकडे आम्ही पकडले टोटल 2 तासात. आता जस्ट मी घरी आलो आहे आणि एकूण टोटल 12-15 खेकडे असतील ते आम्हाला मिळाले बाळामध्ये खूप मेहनत करून. कारण 7:30 मी इथून निघालो होतो. 7:30 ते 9:30 आम्ही तिथेच होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जात होतो कारण एकाच ठिकाणी ते मिळत नाही खेकडे. सो आज मला माहीत पडलं की काय मेहनत घ्यावी लागते खेकडे पकडण्यासाठी. एक वाहायच्या ठिकाणी दगडाच्या खाली दलदल असते म्हणजे चिखल टाईप असतो त्यामध्ये पण खेकडे आपल्याला मिळून जातात. सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. द नेक्स्ट डे तुम्ही बघू शकता की खेकडे कशाप्रकारे बांधले जातात. एक फडका घेऊन त्यामध्ये एक एक करून खेकडा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला गाठ बांधून ते रशीने टाईट करून घ्यायचे. आम्ही असंच करून एका फडक्यात 4-5 खेकडे बांधलेत आणि ते आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत.